1916 या साली जन्मास किंवा उदयास आलेलं नाटक म्हणजे संगीत स्वयंवर. या नाटकात म्हणे 24 गाणं होती. हे गाणे हे नाटक कृष्णा खाडीलकर यांनी लिहिले होतं आणि यातलं एक खूप प्रचलित असं गाणं म्हणजे रमणी मजसी निजधाम. हे गाणं संगीतबद्ध केलं होतं श्री भास्करबा बखले यांनी आणि या गाण्याला स्वर लावला होता श्री प्रकाश खांगरेकर यांचं. हे गाणं आपल्यासमोर सादर करणार आहेत राहुल साहेब जोगदत्त आणि या गाण्याचं स्वागत होतं. रमणी मजसी संगम
ज्ञानेश्वर कालीन सर्व संत मंडळी ते वयाने तर ज्येष्ठ होतेच, पण अध्यात्म मार्गातील त्यांच्या अधिकारी सर्वांनी मान्य केला होता. नामदेवाच्या डोक्यावर आपले थापटाने मारून त्यांना अजून कच्चा धडा आहे असं सांगितल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. ज्ञानदेवाचे सर्व भावंडे आणि इतर मंडळी त्यांना गौरवा काका असंच आदराने म्हणायचे. प्रपंचात राहूनही त्यांनी परकोटीचे वैराग्य अंगी बाणावून दिले. त्यांनी गायलेले त्यांनी रचलेले कितीतरी अभंग आज आपण ऐकतोय, पण त्यातलं तर संत गोरा कुंभार यांनी रचलेलं आहे केशवाची भेटी लागेलीच बिरे हा अभंग आपल्या समोर सादर करणारे राहू साहेब. Thank you.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवामय 13व्या शतकात उदयास आले. म्हणून संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटवावे गोळा. असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोक आपल्या उपेक्षित बांधवापर्यंत पोहोचवून दिले. संत चोखोबांनी भक्ती मार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला. त्याने रचला असाच एक सुप्रसिद्ध असा अभंग म्हणजे अभिरघुला आपल्यासमोर घेऊन येत आहे माडेसाहेब.